आवाज दी आवाज दी पहले हक मारू हक मार पहला हक हो भाई ये क्या कर रहा है क्या करूं कुकू चिका है मार दिली बुरा है कर कुकू चिका है ए मेहमान इतना ऐसा पहले कुकू चिका कर दी थी रे बेना पुरुषा अरे का मग मैं कैसे बोल ला आज में पहले हक मार तू बर हक मार हक मार ए मार ऐसा असले तो आपन येत नाही कार्यक्रम ना ना तुला मारत नाही नुसता मारून बघतो ये बुढी नीट आवाज तुला कळतो का बाई माणसाला कसं बोलावं मी ही भांगरवाला आहे भांगरवाला बाई आहे काय भांगरवाला भांगरवाला तू मैं हाय बाईन भंगार वाला ही ही हाय मान लो बाई भंगार वाला मला वाटल तू हाय भंगार वाला काय गे मी कशाला भंगार वाला ते जे पण आपल्या लागले आज काय भानगडाय सगळे गळा 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 नुसता आवळ हाक मार बाईला नीट गाई गुण गाई गुण हो भाई कोण आहे भाईर सणा साफ करणार आहे बाई सणा साफ करणार आहे मी तसलाय रे झाले का हागणदारी तुमची घाण फिर आज बाथरूम मित्र ना ना बाई तीच करतोय जणू त्याचा टँकर आहे टेम्पो आहे त्यात नाही ते जणू ती गाव गाव तुझी नंबर लागली गप्पा तुला सांगायला म्हणून जर आता मध्ये बोलला तर नटवेत गुट घेत का पाहि नाही मावला त्याला ओढून बांध हो भाई हो भाई सुशा बाई इली काय बाई इली बाई इली आले म्हण की पुढारी माणसाचं म्हणाव पुढारी बायला सांग तू गावचं पुजारी आहे म्हणतो हा निवडक गोळा करून खड्याचं म्हणाव मग म्हणलाच की तू का काय पुढारी म्हणलं पुढारी पुजारी मरेच्या देवळात असतोय तू मारती पशी असतोय म्हणून माझं घरच मारती पशी आहे बर असू दे हा अजून काय सांगू बाई चांगली आहे बाईला म्हणाव ह्याचं बी लगीन नाही तुमचं लगीन झालंय का म्हणाव बाईला बाईला विचार तू बाई तुमचं लग्न झालंय का आणि ह्याचं पण नाही म्हणतो हा बाईला उगा विचार मी बाईला म्हणा तुमचं काम झालंय का जरा धुणे भांडे सगळं उरकून निवांत आहे का विचार बाईचं काम झालंय का विचार विचार बोल बाईला अजून तुझा मोठेपणा मोठी पण बाईला सांग जरा सांगायचं काय हिले मोठा माणूस आहे लय मोठा माणूस आहे हिच्या घरामध्ये हा 10-15 रेल्वे लावून आहे त्या आता खेळ यात्रा पित्रा बंद पडल्यामुळे खेळली सगळे घर माझा खेळ घर मग काय माझा बी सांग त्याच्या बरोबर काय हेलिकॉप्टर घेऊन हागाय जातोय म्हणो अनपण बसतो सगळ्या गावावर हाकते मग तू अलगा तुझा मोठीपणा जाय तिकडे बरं बसा का बसा इथं माथे उकरून बसा आमची कुत्री जावलाच आहे अरे मध्ये मध्ये बोलू नका माझी मी बाईला बोलतो बर बोल बाई बाई कुठे गेली कुठे आहे रे बाईला उजवी हाताला बाईच्या घाऊ नको बाई एक तर लांबच्या हाताची आहे त्याला हलू नको हो बाई राम राम हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम ए मला बस बाई मला ना बोलली काय म्हणली रा ताम सांग तू ना ना आता बरं वाटतंय सुशा तुझा काल मोठ्याचा कार्यक्रम झालाय म्हणून कळलं आणि तुझा काल चौंड कमाल्याचा झालाय नव नव तसा लाजाय लागलाय का अरे बाईनं धरले म्हणून जरा लाजले म्हणजे जरा आवळून मिळतील असं असं कसं करते असं आहे काय म्हणली रे बाई काय म्हणली बाई मला ना दावले तुम्ही गप घरी जावा आणि निरोप द्या माझ्या बायकूला मला माझ्या बायकूला निरोप मला संन्यास घेतलाय त्यांना आणि इकडे बाई ना दावली अरे कशाला घरी सांगताय मग हे संन्याशी अरे तिथं आहे ती दोन लोकर लेकर मारायची माझं गाव पोलीस स्टेशनला घालेल बायको बायकूला सांगा संन्यास घेतलाय मला बाई काय म्हणली रे हा म्हणायची अजून गप म्हणायची हो बाई राम राम हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम आय एम लेडीज बाय मुका घेतला बघ अल्ला काही बाईला एकटच बोलायला लागले आज मध्ये आता बहुतेक ह्याच्या गालावर बाईने हात फिरवला काही तुला आवाज आला का आवाज आला एकटाच कशाला मार खातो यांना
बायाला का बाईची माया करा लागली. तू भी करून बघ जरा. आपण भी जाऊ नका तिकडे. तू पुढे बाईकडे गेलता बाईने माया केली वाटत. बायला मी गेले गेले बाईला म्हणलं बाई राम राम भोगू लागा सुशाव माऊल्या काय झालं माया दिसायला लागली गालावर. गालावर लागा बाईचे हात कसली मायानं फिरवले ती बाईनं. अरे माझी त्वचा नाजूक आहे रे बाईचा हात जरा भंडाऱ्यात गेलता रे त्याच्यामुळं ती भंडारा उमटत नाही का. बर पिवळं जमक दिसत नाही काय जरा हिरवं निळसर निळसर नाही रे हे ते शिर असते. तुम्ही काय करा गोगल आहोत दोघ जण मग तुम्हाला सरळ सुशा मी जाऊन येऊ का बाईकडे. बाईकडे ऐके मी बाईकडे गेलो. बाईकडे गेला बाईला म्हणलं बाई राम 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 राम. बाई मला म्हणली वाटी जर नेम माझी वाटी तू काला पुस करून खावा. हा ओगुळे असतो काय इंग्रजीत बोलली बाई मला. म्हणजे तुला मी इंग्लिश बोलली बाई. आणि पण बायला इंग्रजीत बोललो. काय म्हणला म्हणला आय एम लेडीज. खरीच बोल लेडीज म्हणजे रे माझा एकट्याचा मोठीपण असा आहे ना म्हणलं फॅक्टरीचा मालक आहे म्हणलं असतात. लेडीज म्हणजे फॅक्टरीचा मालक एकट्याचा मोठीपण सांगून आला. तुम्ही दोघं बघायला का देहात नाही गेला माझ्या आईला सांगितलेलं काय होतं येणार आणि दोघांचा एक संघटन सांग आपल्या दोघांचं नमस्कार. काय झालं बाईला का मारती गेला का मारती म्हणून सांगत नसत. अरे तू काय तरी वेगळा बोलला चेल. बाईला म्हणलं बाई मी डबल लेडीज म्हणजे दोन फॅक्टरीचा मालक आहे म्हणलं बाईला. बाईला त्यांनाच राग आला चल रे एवढा मोठा माणूस दोन फॅक्टरी काय लागा नसतं हातात हात देऊन राम राम घालते ते काय पैसे उधळलं असतं माझ्यासारख्याने. बर थांब लेडीज म्हणजे मला माहित नाही का बस बाई आई घराला म्हणजे डबल म्हणलेच लेडीज असते का सिंगल म्हणलेच मालक. मी एकट्यानं मार खायचं तिकीट काढले इकडे इकडे इकडे. बाईला आता जाऊ दे सोड. बाईला मला तुमचा मुतूर लागलाय का बसा. बाईला माझी मी विचारतो बाई काय हा राव काय तुम्हाला मराठी येत असताना राव तुम्ही आमची टिंगल काय करायला लागला होता. तुम्ही तुमची टिंगल की टिंगल करायला मी तुझ्या आईचा काय नवरा का काय तोंडाचे इकडे तुझ्या तोंडावर असा आणि भावाय भावाय तुमच्या दोघाला पुढे पाठवत माग काय करते ती काय पण करू दे त्याला सवय माग करायची. नाही तर काय करते तुला सांग इकडे मारायला ना तुला तर मारलं मारलं बाईला मारलं काय. हा मारलं हात लावून ना किंवा शपथ बाई त्याला हात लावून दाखवा बरं तुम्ही लावला तुम्ही ते बाई मारायला लागले. बाई मारलं काय तुम्ही मारलं तुम्ही नुसतं हात लावून दाखवा बाई त्याला लावला. मी ते बाई मारायला लागले मारलं काय बाई काय तुला बाई नुसता तुम्ही हात लावून दाखवा बरं त्याला लावला. मारलं काय सुशा मारलं लागा मारून मारून छातीचा खुळखुळा केला लागा. अरे मला बाईला बघून रागच येणार रे. काय बाई सगळं तू मुला झालाच काय काय झालंय तुला बाईला बघून राग येईना तुला इकडे. नाही नाही तुला सकाळी विचारू का. हा विचार बघा नाहीतर मागा सारखं धडा धडा मारत मारामारी करचाल. नाही विचारू. हा विचार बघा नाहीतर खरंच मारतोय बघा. नाही मारणार. हा शपथ मारत ना. हा तुमची शपथ मारत ना. म्हणजे मी मेला तर मेला काय मार खायच्या अगोदर माऊली नवरदेवची हाड लपते ती वर. तुमचं लग्न झालंय का. आय दाबून मार लागलं रे लगा बिचारा मारू कुठे तर धरून झालंय काय झालं. बाई का रडायला लागली बघू द्या सारखा मला. तुला सवय तसली घाण खुराड उघड दिसलं की अंड पाळवायचं. अरे
अरे समजा जर काय अपघात झाला काय झालं एखादी बाय रडली दुसरी बाय आल्यावर कशी मला पण मग तू गडी येते बाई का तू असला आहेस बाई चंगर रे काय रे तुला बोल वाढलं कळत नाही काय काय करावं बरं झालं तुम्हाला कळलं पण बाई रडली होती रे विचार बसा बाय काय मी तुम्हाला काय विचारलं तुम्ही रडाय का लागला हो तुम्ही काय म्हणला अहो तुमचं लग्न झालंय का हा तुम्ही लग्नाचं बोलला मला माझ्या नवरीची आठवण झाली का नवरा माझ्यासारखा दिसतोय का माझ्यासारखा दिसतोय का राजवणी असेल का तुझ्यासारखा काय झालं बाई भगुलेवणी नाकाच्या अगं चिचले नाकाचे अगं नकट नाक काल तू आणि असलं तरी तुझ्यापेक्षा एक नाही हा ले बोल तिच का ग तुझा नवऱ्या तोड तर आहे का नीट तुझ्या बोट आत घातले बाईने गवते नवऱ्याचं काय झाले मागोबा हा ह्यांनी म्हणले तुमचं लग्न झाले हा ह्यांनी लग्नाचं बोलले माझ्या नवऱ्याची आठवण झाली मला तुम्हाला हाय काय हा होता की मेला बाई माझ पण झालंय काय झालं बाई माझी पण बायको मेली लेकर मेली आई बाप मेली सगळी मेली सगळा सापराम झाला एकटाच आहे बाई मी पण आता तुमच्या तुझ्या घराला काय बिरून लागलाय परत बायकर झालाय बायचं पण तसंच झालंय तिचं मी नाही म्हणल्यावर माझा मी नाही म्हणलं रे म्हणजे चटक्यानं माझा मी मेळा लागल तिला मी नवरा नाही मला पण बायको नाही वाघोबा एक नवऱ्याचं बोल नाही मी एक केला मेला दुसरा केला ती पण मेला अरे बापरे तिसरा केला ती पण मेला अरे पाच पन्नास देवा असे पाच पन्नास नवरे झाली ती आणि आता फकड्यानं तुमच्या तिघावर नंबर आहे बाई असं करा मला पासात लेकर आहे ती माझी बायको आहे मी घरी जातो तुमच्या तुम्ही बघा माझी बायको बेल घेऊन बसली मला तुमच्या दोघांचा मोठीपणा कोणी सांगा माझी लेकर शाळेत गेलेली मागाशी रे बायपास म्हणून बोलावं म्हणलं होतं बाईला तुझी पाच पन्नास नवऱ्याची बायको असते काय तुझ्या आईच्या बीबीत गणपती तुझ्या घराला घर मिळलंय की माझं घर असलंय बरे अरे रे शिंगाल सुशा हिचा असू दे जाऊ दे सोड थांबा थांबा मदर मदर हा विचार तू बाय तुमचा होय ती पण निगर लागणार नाही म्हणून सांग आणि बाय मी बाय करू तू आणि करतो ना मग तुला काय गुरावर ठेवून का बरे बाय काय तुमचं लग्न झालं तर का नाही हो टिंगल केली हा मग असू द्या बरोबर आहे मनच आहे टिंगल केल्याशिवाय सिंगल कोण कोण आरती बी दिली नाही कोण त्या दिवशी आरती केली नशा आली रे नशा आली तुमच्या बोलण्याचे दारूचं नाव काढू नको हे तर चालत नाही इथं चालत नाही जो मायखानी जाते बाय काय लग्न नाही तुमच्या आईचं बघा माझं नाही म्हणलं माझ्या आईचं कधी होणार आईचं पण नाही का नाही उतारा कोरा आहे आई कोणा तुम्ही दोघांचा मेळ लागला बरोबर लागला का नाही हे बघा असं कर कसं करू जगाची माऊली कुठं आला पाच पन्नास आमच्या तुम्ही का नाही आजीचे विचार आजीच्या माऊलीचं विचार काय लग्न नाही तुमच्या आईचं नाही आणि तुमच्या आजीचं आजीचं पण नाही आणि लेकर हाय तिघी किती सहा आणि बोर्डाच्या गाडी होय आणि पाच लेकर आहे ते आणि तुमची लग्न नाही ते मग काय उस्तुडीतला बाजार आहे का आईने घेतली असेल उचल बाई तुमच्या मुकदम लिहिचार बाबू बाई इथं कशाला आला काय कार्यक्रम ठरवायला हा मग कार्यक्रमाचं बोला की लग्न तुमचं झालंय का तुम्हाला लेकर किती आहे ते तुम्हाला बारा भानगडी कशाला पाहिजे तसं करू नका तुला सांगायला लागलोय आई शपथ नाही तर काय करशील असं भूतीला दिलं तू अंधारात अंधारात
अंधारात भांडण सोडवाय कोण येत नाही. उजेडात गेलं की भांडण सोडवाय माणसं येते ती. त्यापेक्षा काय करायचं माहितीये का? अंधारात किचिंग किचिंग काय पकड एकमेकाला भरायच्या. काय तर दगड लागतं बाया गिरे जर बाया पार्टी का नाही. बर बाय काय तुमची जागरणाची पार्टी आहे का? हा गाजरण वांद्याची पार्टी आहे बाई. हा गाजरण वांगे बटाटे वांगे काय असते की वांग्यात मुटली वाग्या मुरळी वाग्या मुरळी लगा बोल तू का मी जाऊ दी घरी असे विचार आहे बाई. विचार तू रे का? आणि बाय काय तुमची जागरणाची पार्टी आहे म्हणजे तुम्ही कलावंताय बाय. हा मग हा बर तुमच्या पार्टीत लेडीज किती आहे? तीन. आणि महिला? तीन. आणि पुरी? बाया इचार बाया. बर त्याचा ऐकून सांगतो बाया किती आहे? तीन. सगळ्या तीन तीन आहे त्या. आणि बाकीची कलावंत? दहा. आणि ती तीन तन तीन त्यांचा मेळ लागतोय का? लागते. तीन बाया तीन पुरी तीन महिला बरोबर तीन लेडीज त्यांच्या पार्टी. मग किती ना किती झालं की किती किती झालं? सुशांत औरात महिला पुरी बाया सगळे एकच झाले. असं असतंय का? तीनच बाया आहेत म्हणा की तुमच्या पार्टी. आणि वाजवणारी? दहा. आणि मग यांचं जुळतंय का? किती किती आहे ते म्हणा. अहो वाजवणं नाचणं गाणं हा जुळत असं म्हणा की. बरं असू द्या तुमच्या पार्टीत कलावंत एकूण किती आहे ते? दहा. दहा. बरं असं करा तुम्ही जर आमच्या गावात आला तर तुम्हाला जेवण द्यायचं का तुम्ही घरनं घेऊन येत आहे? नाही नाही भाकरी बांधून येतो की तुमच्या गावात. आणि येताना एक बोकड पण घेऊन या. कशा नाव घे आपलं कापू घे लिस्ट लिस्ट तिथेच. आणि कापू घे. कशाची? मग तुम्ही म्हणला भाकरी घेऊन येत आहे मग. बघा जेवण तुमच्याकडे असतंय आमच्याकडे नाही. जेवणाचं काय लाभ आहे? आमच्यात लय मोठा आचार्य आहे मंत्री संतरीच्या लग्नात स्वयंपाक करतो. ते कोणचा? तेवढी छाती पकवू नको. शेर तो लोकांचा आहे. इकडे बाय काय काय म्हणते किती माणसाचा सराचा मला सांग मी येऊन घेतो. काय स्वयंपाक जेवण करायला बाईला स्वयंपाक? हो गावात आल्या आल्या बाईला. बाह्यांच्या पार्टीत माणसं किती आहे ती? दहा. आल्या आल्या ह्याला पा जायचा आहे. काय आव चॅक नको शिशा हिला सांग आपला स्वयंपाक कसला असतो गाईला? हो बाय काय साधा आचार्य नव्हे. मग तुम्ही काय सांगता का? काय येडा कशा आल्या? काल मंत्र्याच्या लग्नात स्वयंपाक बनवला हे ना. हा सांग सांग काय ती श्रीखंड केलता? लोक श्रीखंड वंजळी ना प्यायचे आणि बसून दे हागायचे. असला स्वयंपाक असतो येड्या मला तिच्या. काय चुकलं काय रे? काय फिल्टर केलं काय पोटात? माझ्या देहात नाही. बरं असू दे त्यांचा दहा जणांचा सराव. बाई काय दहा जण आहोत तुम्ही? स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे. चांगला स्वयंपाक झाला पाहिजे. लिहून घे रे दोन गाडगी आणि हलके सांगू का पुढं? आले आले वाजव टन टन टन. अरे बाबा एक भाताला आणि एक भाजीला दोन गाडगी घेतल्या का? बर 100 ग्रॅम तेल 10 माणसाला. कसलं राखेल तेल गोड तेल? नाही नाही आईल आईल. म्हणजे कसं पाहिजे सटासट? अरे बाबा खायचं तेल खायचं तेल 100 ग्रॅम लेम भरपूर होत का नाही मावशी? 10 माणसाला 100 ग्रॅम मोप झालं की. बर 10 माणसाला 100 ग्रॅम शेंग तेल छटाक बरं शेंगदान छटाक शेंगदान 10 माणसाला 10 माणसाला भाजीला आळण चांगलं बसलं पाहिजे. बरोबर आहे माग शेंगाच निघला पाहिजे. नाही आचारी चांगला आहे तेवढं छटाक बरं शेंगदान छटाक शेंगदाने केलं का? हो. बर अजून काय असतरी त्याच? हा जिरी मोहरी 1-1 किलो 10 माणसाला. हा 10 माणसाला 1-1 जिरी मोहरी 1-1 किलो म्हणजे रान पेरलंच पाहिजे. बरोबर असं द्यायचं का? 5 किलो इसूर 5 किलो इसूर. हा गागरभर पाणी. 5 किलो इसुराला गागरभर पाणी म्हणल्यावर तरी कमी येईल की? आणि अरे तू लिहून घे रे. बरं 5 किलो इसूर 10 माणसं. बरं बाई बटाट्याची भाजी करायची की बटाट्याची? हा बटाट्याची. बटाट सुक करायचं का पातळ करायचं? नाही तुमच्या मनाने करा की आचार्य घरी. ऐक ऐक एक काम कर यांच्याकडे फिल्टर असल्याचं आपण कसं पातळ करायचं? एक मिनिट ऐकून घे. आता ही निमंत्रीची बटाट्याची भाजी खाते ती. हो तरी एक काम कर
एक सवाशे ग्रॅम बटाटी कर, निम्याची भाजी करून निम मोकळं करू, सवाशे ग्रॅम बटाटी बटाटी सामान हा निम्याची भाजी करून निम मोकळं करू, आणि मीटर कलेवर जाते बरोबर आहे, घेतलं का? घेतलं 10 किलो हळद, म्हणजे बेसन पांढर पडलं नाही पाहिजे, पिवळंच पडलं पाहिजे बरोबर आहे, भाजी चांगली झाली पाहिजे, घेतलं का? कुठला घेतलं का? एकतर सामान घेतोय मी चुकल्यास परत दुकानदार मारेल, आणत हे घातलं हिरे मिठाचं पोथ बरोबर आहे, 10 मिठाची पोथी कर की पोथ्यात पुरला पाहिजे, अरे मीठ कमी नाही पडलं पाहिजे भाजीला बरोबर आहे, भाजीचा मायना बाईला दाखव आवडते का बघ बाईला, काय 10 पोथी मिठाची 1 किलो इसूर 10 माणसे हळद पोत बर घ्या, मला संडासला लागले गाणं म्हणा देवाचं, तुम्हाला त्याला माहिती देवाचं गाणं, देवाचं गाणं म्हणा, काय सांगायला लागली तू, काय एकटीच कलाकार आहे काय, तुला काय येत काय येत नाही विचार बाई, काय तोंडाने हा गातो आणि मागणं खातो, मला तोंडाने हा गातो बाई, देवाचा कार्यक्रम आहे, देवाचंच गाणं जेवायचं सुद्धा गाणं म्हणतो, हा म्हणा काय सांगायला उडतो चांगलं गाणं म्हणा, जनावर शब्दी वाटा लागलं वावर, आता तूच म्हणला की अरे गाणं म्हणावं, कुठलं म्हणायचं बाई, काय त्याशिवाय बाया मारते द्या काय, नाही तर ते साईड पिक्चर मधलं तिकडे जा बाय, काय देवाचं गाणं झालं पाहिजे बरोबर आहे, पण कुठलं देवाचं गाणं म्हणायचं बाई, सगळ्यात मोठा देव, सगळ्यात मोठा देव म्हणजे कोणता देव, यांच्या गाताच म्हणा, नेमकं कुणाचं म्हणू द्या, तुमच्या बापाचं काही विचारायचं, महादेवाचं, महादेवाचं गाणं, शंकराचं म्हणतो महादेवाचं नाही, हा शंकर महादेव एकच आहे, असं आहे का, महादेवाचं पण म्हणलो पण शंकराचं म्हणतो, पिले 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 तू खाली बस, खाली बस, सांडल च्या लक्ष द्या, सांडल ये जम तू, बरोबर, आयला माझ्या देहात काटोण नव्हतं सदाशिवाच्या